गणेशोत्सव 2021 मंचावरती आत्ता मी आहे आणि स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्व कलाकार इथे जमलेले आहेत आणि त्यापैकी अर्थातच आपल्या सर्वांची आवडती अर्थातच संजना आई कुठे काय करते मधली रुपाली भोसले माझ्यासोबत आहे. कशी आहेस तू? मी मस्त. कशी दिसते? छान दिसतेस तू खूप आणि आज तू सजून तजून आलेली आहेस. मला माहिती आहे तुझा परफॉर्मन्स आहे कोणता? झालं सकाळी झालं पण मी ते सांगणार नाही आहे बिकॉज मग लोकांची क्युरिओसिटी संपेल. सो मला ते सांगायची नाही आहे. एक्झॅक्टली. मला पहिला प्रश्न आहे ते म्हणजे खूप मिस करत असशील ना या सगळ्या गोष्टींना? खरंच खूप मिस करते. म्हणजे 2 वर्षात तर खूप जास्तच मिस करायला झालं आहे. बट प्रवाहाने हे सगळं जुळवून आणलंय आणि आपण सगळे साजरा करतो त्यामुळे खूप आनंद होतोय. बरोबर. गणेशोत्सव म्हटल्यावरती खूपच खास गोष्टी असतात आणि अर्थातच तुझ्यासाठी गणेशोत्सव पण खूप खास राहिलाय. काय सांगशील तू? बाप्पा डेफिनेटली. किती सुंदर बघ ती मूर्ती तिथे चालली आहे बाप्पाची. आणि ऑफकोर्स बाप्पा खूप स्पेशल आहे. गेल्या वर्षी आई कुठे काय करते ते सिलेक्शन झालं होतं त्यामुळे एक वेगळा आनंद होता. यावर्षी 1 वर्ष कम्प्लीट झाला आई कुठे काय करतेला मला एंटर होऊन. सो तो एक वेगळा आनंद आहे. आणि बाप्पा प्रत्येक वेळेला प्रत्येक वर्षी काही ना काही सरप्राईजेस घेऊन येतो आणि मला ते सरप्राईजेस त्याच्याकडनं जे येतात ते घ्यायला खूप आवडतं. अरे लहानपणीची एखादी आठवण गणेशोत्सवाशी निगडीत? अर्थात मी तुला बऱ्याचदा हा प्रश्न विचारलेला आहे. 2-4 वेळा तर मी नक्कीच विचारला आहे पण आज मी तुला खास आहे आपण सेलिब्रेशनसाठी भेटलो म्हणून एक अशी एखादी आठवण तू सांगू शकतेस आम्हाला. म्हणजे लहानपणी ना मामाच्याकडे गणपती असायचा म्हणजे अजूनही असतो एल्फिस्टनला आणि गिरगावात सुद्धा. सो त्या कॉमन गॅलरीच्या बिल्डिंग आहेत ना एल्फिस्टनला रावाची चाळ आणि गिरगावात. सो ज्यांच्याकडे प्रसाद चांगला म्हणजे माव्याचे मोदक किंवा असं काही असेल चांगलं काहीतरी तर तिकडे जाऊन जोर जोरात बेंबीच्या डेटापासून आरती म्हणायची आणि आधी जाऊन हजर व्हायचं मी आहे आरतीला मी आहे वगैरे अशी धमाल असायची. त्याच्यानंतर त्यावेळी पडद्यावर पिक्चर्स दाखवले जायचे. सो आपली जागा जाऊन रुमाल ठेवा चटई ठेवा किंवा चादर ठेवा असं वगैरे सगळं परफॉर्म करायला मिळायचं सगळ्यांसमोर वगैरे. तर सही मजा यायची. अरे कोणता डान्स किंवा गायन वगैरे त्यावेळेला केलेलं असं? तम्मा तम्मा योगे. आणि अर्थातच म्हणजे गणेशोत्सव म्हटल्यावरती आपण खाद्यपदार्थ आपल्या समोर येतो मोदकाचा सुद्धा आणि तू उत्तम तू मोदक बनवतेस पण मोदकाच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे कोणता पदार्थ खास स्पेशली भोसलेंकडे बनवला जातो? मोदकच. उकडीचे मोदक त्याच्यानंतर वालाची भाजी बिरड किंवा चवळीची भाजी म्हणजे पालेभाजी आणि त्यानंतर 5 दिवस वेगवेगळ्या पद्धतीचं काही ना काही गोड असतं. मग कधी शिरा असतो कधी शेवयाची खीर असते कधी पुरणपोळी असते. सो वेगवेगळे पण खास करून मोदक तर असं आत्ताच आईने फोटो पाठवला रे मला म्हणजे मी इथे लाल माठ आणि हे खात होते मग पोळी आणि आईने तिथे नेवऱ्या आणि हे सगळं केल्या म्हणलं मला पाहिजे. बट हो पण असं सगळं गमतीशीर असतं. 5 दिवस काहीतरी वेगळं घरातलं एक वातावरण वेगळं असतं. भाज्या खूप छान येतात श्रावणात त्यामुळे सगळ्या पालेभाज्या अळूवडी कोथिंबीरवडी हे सगळं. नक्कीच मी तुला यानिमित्ताने सदिच्छा व्यक्त करतो खूप खूप आणि तुझी उत्तरोत्तर भरभराट होत राहो. तुला असेच उत्तम उत्तम प्रोजेक्ट्स मिळत राहो आणि बाप्पाच्या चरणी आपण पुन्हा एकदा नतमस्तक होऊन छान आशेसाठी आपण मनोकामना करूया. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा अल्ट्रा मराठी आणि मराठी बससोबत बातचीत केल्याबद्दल. बोला गणपती बाप्पा बोरिया मंगलमूर्ती बोरिया. कॅमेरा पर्सन करण सोबत मी सागर मालाडकर अल्ट्रा मराठी आणि मराठी बस करीता मुंबई. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बसला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.